लादीपाव कसा बनवायचा हे आज आपल्याला शिकायचं आहे. तर खूप जणांची फरमाईश आहे की आता लॉकडाऊनमुळे बाहेरचं खायला नको म्हणतात आहे, तर आपण आज लादीपाव कसा बनवायचा ते आपण आता शिकूया. हे दोन बाऊल मैदा घेतलेला आहे आणि ह्याच बाऊलने आपल्याला एक बाऊल दूध घ्यायचं आहे. दूध घ्यायचं आहे, ह्याच्यामध्ये एक चमचा साखर टाकायची, कोंबड दूध एक चमचा साखर आणि दोन बाऊल मैद्याला दोन चमचे ईस्ट टाकायचं आहे. हे ॲक्टिव ड्राय ईस्ट आहे. पाच मिनटं झाकून ठेवूया आपण याला. पाच मिनटं झाकून ठेवूया. हा मैदा आपल्याला हळूहळू त्याच्यात टाकायचा. चमच्याने हलवून घेऊया, नंतर हाताने मळायचं. थोडे चिकट काम आहे. लागलं दूध तर अजून टाकायचं थोडं आपल्याला. सैलसर असं पीठ मळायचं आहे, घट्ट नाही करायचं. पुढचं मी हाताने करते पटपट. चिप 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 आहे, काय काळजी करायचं कारण नाही. जरा थोडंसं चांगलं मळून घेतलं आणि ते तेलाचा हात लावला की सगळं चिकटपणा जातो त्याच. दोन वाटी मैद्याला फुल एक बाऊल हा दूध लागलेला आहे. तेल लावलं की छान चिकटायचं कमी होत. आत्ताच त्याला चांगलं मळायचं आपल्याला. हे ओट्यावर घेतलं तर बरं, ओट्यावर जर मळलं ना तर फास्ट आणि चांगलं मळलं जातं. पीठ मळत असतानाच थोडंसं बटर पण टाकायचं आहे याच्यात आपल्याला. ओट्यावर छान मळता येतं, ताटात किंवा बाऊलमध्ये मळण्यापेक्षा ओटा प्ले असतो त्याच्यामुळं. जेवढं हे हाताच्या हितून मळायचं, जर जसं चांगलं मळ चाललंय तसं चिटकायचं पण बंद झालं. असं असं असा गोळा बनवायचा आहे. जर जसं पीठ चांगलं मळलं जातं, साधारण 15-20 मिनटं पीठ चांगलं ओट्यावर मळायचं तेलाचा हात घेऊन. आणि हे होता असं वरून खाली खाल्लं, वरून खाली करायचं हा भाग. असं मस्त हे करायचं, असं डो करायचं आणि ह्याच्यात ठेवायचं. थोडं तेल लावा, असं लूज डो झाला पाहिजे, घट्ट नाही करायचा. असं सगळं आहे, ह्याच्यावर असं झाकायचं.
आणि 20 मिनिट सोडून द्यायचं, 20 मिनिटात ते फुगून वर येईल गोळा. हे मस्त असं पावाचं पीठ फुललेलं आहे, इष्ट ॲक्टिव्ह झालेलं आहे. आता जरा तेल, हा हाताला तेल लावायचं आणि असं काढायचं. हाताला तेल लावायचं, ओट्यावर घ्यायचं त्याला. जेव्हा हे पीठ छान भिजतं ना तेव्हा चिटकत नाही ते आपल्या हाताला. कुठेतरी आपल्या हातालाच कमी पडलं समजा मळताना, जर व्यवस्थित मळलं गेलं नाही तरच ते हाताला चिटकतं. आता चिटकते का पहा, सुरुवातीला किती हाताला लागत होतं. तर आपल्याला हवे तसे त्याचे गोळे करायचे आणि मग 20 मिनिटं ठेवायचं दुधाचं ब्रशिंग करून, नंतर बेक करायचे. असं म्हणजे हवा निघते पिठातली आणि पाव चांगला फुटतो. आता आपण ह्याची पीस करूया. म्हणजे समान होतील पाव. एवढा तरी कमीत कमी एवढा गोळा पाहिजे. मी ह्या ट्रेला तेलाचं ग्रेसिंग करून घेतलेलं आहे, याच्यामध्ये असं ठेवून द्यायचं. आता हे सर्व गोळे बनवून झालेले आहेत तर ह्याला आपण आता दुधाचं ग्रेसिंग करायचं. दूध लावायचं आणि पातळ कपडा टाकून 20 मिनिटं त्याला तसंच ठेवायचं आहे. मग ते गोळे फुगूनवरती येतील आणि नंतर आपण त्याला बेक करायचं ओटीजीमध्ये. असं दुधाचं ग्रेसिंग करायचं, सगळ्या पावाला दूध लावायचं. हा जो कॉटनचा कपडा आहे तो असं झाकून ठेवायचा. एक 20 मिनिटं जर गेले की पाव फुलून असा वरती येतो आणि नंतर त्याला आपल्याला बेक करायचं. तर हे आता बाजूला ठेवून देते. झाकून ठेवलं होतं आपण 20 मिनिटं, ते आता मस्त असे बघा फुगलेले आहेत. आता ह्याला आपण 150 सेल्सिअसवर 10 ते 15 मिनिटं बेक करायचे. दीडशे टेम्परेचर पहा, 150 सेल्सिअस. आधी 10 मिनिटं ठेवायचं आहे, नंतर आपल्याला ट्रे फिरवण्यासाठी पुन्हा ओपन करायला लागेल ओटीची. हा पाव आपला इथं तयार झालेला आहे, आत्ता बेक झाला आहे. आत्ताच त्याला मी ओटीजीमधून बाहेर काढलेला आहे. तर आता आपण त्याच्यावर ओला कपडा टाकून ठेवायचा एक 5-10 मिनिटं. तर हा असा ओला कपडा टाकायचा आहे, एक 5 ते 10 मिनिटं त्याला असं ओला कपडा टाकून ठेवायचं. आहे की नाही बेकरी स्टाईल लातीपाव.